नमस्कार मित्रांनो, मी असे आता आमच्या वागेरीवाडीमध्ये आणि मी चाललंय शेतोडीत. बघूया आजच्या दिवशी काय काय घडामोडी असत संध्याकाळचे. पाऊस दिवसभर पडन गेलेलो असा, थोडंसं पाऊस कमी झाला आणि ह्यो आमचा रस्तो असा ह्यो आता फॉरेस्टमधून लाल मातीची वाट आमचं नाम आहे ह्यो तो रास्ताच माझ्यासोबत. चला तर आज शेतवाडीमध्ये जाऊया. शेतवाडीमध्ये काय काय घडामोडी असत, लोकांनी तिकडे काय काय शेती लावली आहे, तरव लावणं चालू असतं काय, तरव लावली आणि काय, सगळ्या गोष्टी आज बघूया. मित्रांनो या ठिकाणी बघा, ह्या काळा आळू असा, ह्या काळा आळू खाजेरा नसता, याची चांगली भाजी होता, आम्ही त्या दिवशी भाजी केलेली, ह्याची रेसिपी दाखवेन मी तुमका आईच्या थ्रू. आणि जा सफेद आळू जा तेरा येतात, त्याका तेरा म्हणतात, त्या तेऱ्याचा खूप खास येतात एका, त्यामुळे कोकम आगळ वगैरे घालून करूचा लागता. या ठिकाणी बघा, ह्या असा सफेद तेरा आणि ह्याच्यापासून खूप खास येता. ह्या करताना अगदी व्यवस्थित ज्याका माहिती असा तीच लोक करू शकतात. आंबट कोकम वगैरे घालून करूचा लागता ह्या तेरा. आणि आता मग असे दाखवलं येतं काळा आळू, आपण आळूच पण त्याका एक कोकणात शब्द पण दिलो हा तेरा. या ठिकाणी बघा सुरण असा, सुरणाची भाजी पण या ठिकाणी पाल्याची केली जाता, कंदाची पण केली जाता. याचा उंदू बघा कसं सापासारखं असा. इथे एक झाड बघा, नीरफणसाचं झाड असा. परवा आपण याची रेसिपी बघितलेली, एका वगैरे नीरफणस लागले तिकडे. मोठा झालेला असा झाड, कोकणामध्ये सगळ्यांच्या घरी ही दगडी झाडं असतात. त्या ठिकाणी बघा आमच्या एका भावाचं घर असा, इथे एक दुसऱ्या भावाचं घर असा. सुरण कोकणात घराच्या पारड्याकडे लावलेली दोडकी बघा, लागली दोडकी, एकच लागला वाटतं पहिलाच असा. या ठिकाणी बघून बघा सुरण असा. इथे बघा काळी मिरी चढवलेली असत झाडावरती, ही आता लागाक सुरुवात जातली. सुरण बघा किती लावले आहेत त्यांच्याने. इथे पण असा ह्यो असा कोकणातलो आकांडो माणसांका जाण्यासाठी, याच्यावर असा पाय टाकून जावया. बघा किती सुंदर मस्त कोकणातली वाड असा, साईडने असलेली हिरवळ. वहिनी काय करतोय, खाय गेलो गोटलो खाय गेलो, कसली लढणी करतोय बघा. कसला बघा, तुझा गिरचनचा आवाज दाखव बघा व्हिडिओ मध्ये, बारीक असा. पाऊस खूप पडल्यामुळे मा हे झालं, आता पूर्ण झडपला आता हे करण देवत ना. करण देची झड बाबांनी पण लावली आमच्या काय माहिती. ह्या वाटत उशी नाही होत. चल ये रे ये, ही हळद या आपण गणपती पूर्ती पुरे झाली. ये तर मित्रांनो अशा प्रकारे ही चालत आमची वाट शेतोवाडीमध्ये जाता. पूर्णपणे फॉरेस्टची हद्द असा या ठिकाणी. ह्यो बघा ह्यो असा फॉरेस्टचो नीस, असं जुन्या काही दगडाने बांधलेलो असा ह्यो. ह्याच्या पलीकडे ह्या फॉरेस्ट आणि ह्या नीसच्या अलीकडे ही आमची जागा, आमची घरं. तर
तुम्ही रस्तो बघा अगदी बरोबर निश्च्या बाजूनच असा. कुठलं तरी पक्षी ओरडता. हो माझ्या मते ककणेर असा ज्याका आपण धनेश म्हणतो. बघूया दिसता काय. मित्रांनो ॲक्च्युली तुम्ही कोकणात जंगलात जर गेलात तर भाज्यांचे खूप प्रकार असतात. जसं की मगाशी तुमचा जो सुरण दाखवला आहे तो सफेद सुरण आणि काळो सुरण तुमका ओळखा घेऊ हो. सफेद सुरणच ह्यो असो असा ज्याची आपल्या कोकणात भाजी केली जाता. दुसरं रानात काळो सुरण मिळता त्याची भाजी करत नाही तो विषारी असता. आता अळवामध्ये पण फरक असत. तेरा ह्या रानटी तेरा असा पण ह्याची भाजी करतात सफेद तेराची आणि काळ्या अळवाची पण भाजी करतात. हे सगळे फरक समजून घ्या. सगळी भाषा रानामध्ये रुजतात आणि जर चुकून तुम्ही कुठली भाजी जर माहिती नसताना आणून जर खाल्लीत तर काही पण म्हणजे विष वगैरे आपणाक होऊ शकता. हे पण लक्षात गोष्टी सगळे घ्या. नंतरच कोकणातील रानभाज्या काढण्यासाठी जा. तुमका मी एक फरक दाखवते आता. या ठिकाणी बघा मगाशी तुमका मी सफेद सुरण दाखवलंय त्याचं देठ सफेद होतो ना. ह्या सुरणाचं देठ बघा काळो असा. म्हणजे हो रानटी सुरण असा. ह्याची भाजी कोकणामध्ये कोणी करत नाही रानटी सुरणाची. आता या ठिकाणी लगेच फरक दाखवते. अळू बघा काळा अळू असा ह्याची भाजी करतात आणि याच्या अपोजिटच इकडे बघा सफेद तेरा असा ह्याची पण भाजी करतात पण ह्या खूप खाजेरा असता. या ठिकाणी बघा जो आता पेवो असा व सफेद पेव असा ह्याची कोवीस पानं काढली जातात भाजी करतात आणि हो लाल पेवो असा बघा. आम्ही इकडे लाल पेव्याची भाजी करत नाही. ह्याका मस्त सफेद फुलं येतात काही लोक करतात असं मी ऐकलंय. आम्ही फक्त सफेद पेव्याचीच भाजी करतो. दोन्ही पेवे बघा एकाच ठिकाणी मिळाले लाल आणि सफेद. तर कोकणातील भाज्या ओळखा घेणे हा तुमचा कौशल्य. ओळखा जर नाही आले तर चुकीच्या भाज्या तुम्ही आणून खाऊ शकताय. या ठिकाणी बघा कौलारू घर असा मस्त सुंदर नारळ आणि सुपारीच्या बागांमध्ये. ही ॲक्च्युली पायवाड असा आमच्या शेतवाडीत जाणारी. हल्लीच एका थोडंसं रुंदीकरण करून रस्तो केलेलो असा त्यामुळे जरा इकडे आत वाहनं पण येऊ लागलेली असत. वातावरण बघा किती सुंदर असा. हे आमचं नामडो बघा हल्लीच कोणतरी विचारी होता. तुमची हल्ली कुत्रीच दिसता. कुत्र्याचे फोटो झुडो देणत नाही. हो बघा झोळगो. मित्रांनो या ठिकाणी बघा ही आमच्या वागरीवाडीच्या टॉप उंचीवरती ही पाण्याची टाकी केलेली असा गव्हर्नमेंटने. आणि ह्या टाकीचं पाणी खालच्या गावामध्ये जाता. ही टाकी दाखवण्याचं कारण मी तुमका सांगतोय. कारण आमची वागरीवाडी ही डोंगरामध्ये असा आणि खालती सगळे गाव असत. वागरी डोंगर हे प्रसिद्ध असा. पोर्तुगीज काळामध्ये पण या ठिकाणी जी बोटी जहाजं जी समुद्रावरती यायची तर ती जहाजं हा वाघेरी डोंगर बघून यायचे. म्हणजे निशाणी असायचे लेफ्ट राईट मिडल वाघेरी डोंगर असं. आजच्या दिवशी पण वेंगुर्ल्यामध्ये जे पण काही बोटी येतात मच्छीमारी जातात मच्छी करण्यासाठी तर त्यावेळी ते खूण लावतात वाघेरी डोंगराचे लेफ्ट राईट वगैरे असं. तर वाघेरी डोंगर आमचं हे उंच टॉप लेवलला असतं आणि तिकडे वरती आमची घरं असत फॉरेस्टमध्ये. आणि आमच्या वाघेरी डोंगरामध्ये बाराही महिने पाणी असतं आणि खालच्या गावांमध्ये पाणी नसतं. तर असं असल्यामुळे या ठिकाणी सरकारने एक विहीर खोदलेली असा आणि त्या विहिरीचा पाणी ह्या टाकीमध्ये जमा होता आणि त्याच पाणी ग्रॅव्हिटी फोर्सने खालच्या गावातील वाडींमध्ये जाता. विचार करा आमची वागरीवाडी एवढी सुंदर आणि बाराही महिने पाणी असल्यामुळे या ठिकाणी लोक जुन्या काळापासून राहतात. 400-500 वर्षापेक्षा पण जास्त वर्ष झाली असत या ठिकाणी लोक राहतात तर ह्या कारण असा. मित्रांनो माझा सगळ्यात आवडतो स्पॉट तो म्हणजे ह्यो बघ असा लाईटली धुके असा. आणि या धुक्या म्हणजे ह्या धुक्या नाही असा. या ठिकाणी खाली एक घर असा त्यांच्यानी घरामध्ये चूल पेटवलेली असा त्याचा ह्यो धूर असा. सगळ्यात आवडती माझी जागा खूप भारी दिसता.
मी बघा, या ठिकाणी घरं असत आणि त्यांच्यानी चुली पेटवलेले असत. या ठिकाणी पण खाली घर आम्ही तुमका दाखवत नाही. आणि त्याचं धूर असा यो, तर या धुक्या नाही असा धूर असा यो. कौलर घर इकडे खाली होत आमच्या वगैरेवाडीतली. चालता चालता बरेच गोष्टी नजरे घेतात. या ठिकाणी बघा, ह्या काटे असलेला एक झाड असा. झाड ओळखाक येणं ह्या पण एक कौशल्यामध्ये सांगितलंय. हे जो पसरावालाचं झाड दिसत आहे, ह्या त्रिफळचं झाड आहे. तिरफळ, ज्याच्या आपण माशाच्या कडीमध्ये तिरपाळ टाकतो. पण आता अजून उंचीवरती जातो ह्या वाघेरी डोंगराच्या. या ठिकाणी बघा, ह्याचा गच्च गर्द झाड दिसत आहे. हा सुरंगीचा झाड असा. सुरंगीमध्ये मेल फिमेल असतात, मी सांगितलेलं आहे. तर ही फिमेल असा, ह्याका फळा येतात. फळा बघा, या ठिकाणी खाली पडलेली असत. बघा ही बी असं त्याची, याच्यापासून झाडं पण रुजतात. बघा ही झाडी रुजलेली होती, त्याची छोटी छोटी. पण ही झाडं लावल्यानंतर त्याचं मेल फिमेल काय होईल ह्या सांगाक नाही आहे ना. काही होऊ शकतं. सुरंग झाड बघाय, असा काळा गच्च असता बुंदो त्याचा. त्यामुळे सुरंगीचं झाड लावतो वेळी सांभाळून लावचं लागतं. फिमेल झाल्यावर फुलं नाही फुलाची, फुलतली पण फळंच येणार जास्त. मेलला पुंकेसर जास्त असतो, त्याच्याच गजरे करतात. या ठिकाणी आमच्या एका भावाचं घर असा. घर दिसतात ना कोकणातली घरं. या ठिकाणी बघा, मग असं दाखवला तिरफळीचा झाड इथे पण असं बघा. या ठिकाणी बांडगुळ असा बघा, परजीवी वनस्पती. ह्याका आम्ही वांडराची भाशिंगा पण म्हणतो. लहानपणी डोक्यात लावायचो आम्ही. आता तिरफळा लागा सुरुवात जातली. फणस बघा कोकणामध्ये अजून पण असत. फणसांच्या काय काय लोकांचे फणस हे गणपतीपर्यंत पण असतात. पाऊस इलो मित्रांनो. आता मुख्य रस्तो सोडून आपण पायवाट धरली. या आपण आता चाललो शेतवाडीमध्ये. कशा प्रकारचे डोंगर खोदून ही शेतवाडी तयार केलेली आहे बघा, दाखवते तुमका. लोकांची शेतीची कामं चालू असत या ठिकाणी. भारी दृश्य ना बघा. हो, आमचं वाघेरी डोंगराचं उंच पॉइंट असा. खूप काही हिस्ट्रिकल स्टोरी असा त्याच्या बाबतीमध्ये. पोर्तुगीज काळामध्ये बऱ्याच ठिकाणी इथे लोक सैनिक लोक येऊन राहायचे ह्या डोंगरात. खड्डे खोदलेले अजूनही असत तिकडे. भारी सुंदर दृश्य. या ठिकाणी एक आमची वहिनी असा, बैल राखता. इथे बघा खत मारतात काही लोक. पारंपरिक शेती बंद झाली शेणाखतावरचे. रासायनिक खतांची खत मारणी चालू असा. ऑप्शन काहीच नाही लोकांका, कारण आता जुन्या काळासारखी जमीन राहिलेली नाही आता. त्यामुळे काय करताय? मग काय विचारलोय? तुझ्या येतोय गजालिक ताप.
तरव बघायला आवलेलो असा. अजून तरव येऊक नाही, अजून 10-12 दिवस हवे हो तरव लागण्यासाठी. तुमच्यात आता भांडणं असत, मित्र दिसतो त्याचो, मित्र काय शत्रू काय माहिती नाही. आमच्या माघार घेतली